चिंचाटी गर्द हिरव्या निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव। इथे विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेली विकास कामे याची साक्ष आहेत। गावांतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण, पेवर ब्लॉक बसवणे रुपये 17 लाख, दर्ग्यावरती RCC बाग बसवणे रुपये 0.42 लाख, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईपलाईन रुपये 46.61 लाख, ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधकाम रुपये 13 लाख, चिंचाटी ते जाणोरी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण रुपये 30 लाख। या कामांमुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते। आपल्या रायवर यावल तालुक्याचे आमदार माननीय श्री दादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपल्या गावामध्ये अनेक विकास कामे केली गेली जात आहेत। श्री दादा चौधरी यांच्या प्रयत्नांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वात अग्रेसर चिंचाटी या गावातून मुलांना चांगल्या पद्धतीने व योग्य पद्धतीने शिक्षण दिले जात आहे। तसेच चिंचाटी या गावामध्ये माननीय आमदार श्री दादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून व डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत सामाजिक सभागृहाचे काम असे बांधकामही केलेले आहेत आणि विविध विकास कामे ठक्कर बाप्पा योजना केलेली आहेत। ठक्कर बाप्पा योजनेत आपण ज्या ठिकाणी उभो आहे तिथं जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इथं स्थानिक विकास निधी अंतर्गत फेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य केलेले आहेत। तसेच गावामध्ये काँक्रीटीकरण अनेक विकास कामे केली गेली आहेत आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या कृपेने व यांच्या पुण्याईने या गावामध्ये आदिवासी लोकांची विकासाकडे महत्त्वाची चाल होत असून सर्वश्रेष्ठ हे माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांना देण्यात येते व समस्त गावकऱ्यांच्यातर्फे आम्ही माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी विधानसभेचे माजी अध्यक्ष असताना या गावाला 1993 रस्त्याची चालना व दळणवळणच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून स्वागत करतो। तसेच त्यांचे सुपुत्र आमचे लोकप्रिय आमदार श्रीदादा चौधरी हे आदिवासींच्या क्षेत्रासाठी अनेक विकास कामे व अनेक योजना राबवत आहेत। तसेच आम्ही सोबत त्यांच्यासोबतच आहोत। आमच्या गावात श्रीदादा चौधरी यांनी त्यांच्या निधीतून जवळजवळ 30 लाखापर्यंत कामं खेचून आणले। पाणी पुरवठ्याचे काम पण झाले आमच्या गावात आणि रस्ते पण झालेले आहे। बरेचसे कामं आम्ही धनंजय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली करतो। आमच्या गावात पाण्याची समस्या होती ते पण संपन्न झाली। आता जलजीवनच्या कामाच्या याच्यात काही राहिलेले कामं आहेत ते आता पूर्ण होतील अशी मी दादांकडे अपेक्षा मानतो।